सर्वांना नमस्कार. पेपर पाहायला गेला तर मॉडरेट टू हार्ड लेवल होता. त्याच्यामध्ये जर एंटोमोलॉजी पाहायला गेलं, इथून मागचा जो एंटोमोलॉजीचा ट्रेंड होता तर तो पण जसा मॉडरेट टू हार्ड असायचा तसंच यावर्षी पण राहिलेला आहे. याच्या आधी 10 प्रश्न विचारले जायचे, ज्याच्यामध्ये 6 ते 7 प्रश्न हे सोपे असायचे आणि 2-3 प्रश्न असे असायचे की ते कोणाला जमायचे नाहीत, म्हणजे एकदम हार्ड असायचे. त्याचप्रमाणे यावर्षी पण आपल्याला 7 प्रश्न विचारले होते आणि त्याच्यामध्ये 4 प्रश्न असे होते की आपण इझिली सोडू शकत होतो ते, आणि 3 प्रश्न असे होते ज्याच्यावर थोडा विचार करावा लागत होता किंवा काही अप्लाइड होते. तर त्यात आपण पाहू कोणते क्वेश्चन आहेत. तर बी सेटमध्ये 78 to 84 हे क्वेश्चन जे आहेत ते एंटोमोलॉजीवरती विचारले होते. 7 प्रश्न होते. त्यातला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो ग्रोथ रेग्युलेटरवर विचारला होता. तसं पाहायला गेलं तर डायरेक्टली सिलॅबसला ग्रोथ रेग्युलेटर दिलेलं नव्हतं, पण आपला ओव्हरऑल एंटोमोलॉजीचा सिलॅबस पाहता किंवा पॅथॉलॉजी याच्या आधी एंटोमोलॉजीचा ओव्हरऑल सिलॅबस जर बघितला तर त्याला रिलेट करून हा प्रश्न विचारला गेलाय असं वाटतंय. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असेल. डॅश डॅश इज अन इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर प्रूव्ड इफेक्टिव्ह अगेन्स्ट नंबर ऑफ सकिंग पेस्ट. आता इथं सकिंग पेस्ट साठी कोणतं ग्रोथ रेग्युलेटर इफेक्टिव्ह असेल असं विचारलेलं. शक्यतो असे क्वेश्चन जे असतात की ज्याच्याविषयी आपल्याला श्योरिटी नसते किंवा कन्फर्मेशन नसतं, आपण वाचलेलं नसतं, तर शक्यतो असे क्वेश्चन आपण अटेम्प्ट नाही केले पाहिजेत. आता या प्रश्नाचं जर उत्तर पाहायला गेलं तर माझ्या मते सकिंग पेस्टला आपण पायरी प्रोक्झिफेन वापरतो, तर याच आन्सर पायरी प्रोक्झिफेन असा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड फॅमिली हॅव म्युच्युअलिस्टिक असोसिएशन विथ. तर हा प्रश्न आपण पाहिला होता, हा बायोलॉजिकल कंट्रोल वरती विचारला गेलेला प्रश्न आहे आणि बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये आपलं होती नसतो त्या ईपीएम मध्ये हे ही जी स्पीसीच्या बॉडी मध्ये हे झेनोराबडस किंवा फोटोराबडस असे बॅक्टेरिया असतात आणि ते त्या पर्टिक्युलर इन्सेक्टला किल करण्यासाठी त्या निमॅटोडला मदत करतात. तर हा आपला बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये हा टॉपिक कव्हर झाला होता. ह्याच आन्सर सर्वांना आलं असेल. ह्याचा आन्सर आहे 2 फोटोराबडस. त्यानंतर प्रश्नशी तर हा प्रश्न तर खूप सोपा होता, सर्वांनाच आला असेल हा, कारण हा आपण कव्हर पण केला होता. स्कॅरेबी फॉर्म लार्वी आर फाउंड इन ऑर्डर डॅश डॅश. तर आपण पाहिलं होतं लार्वाचे 3 टाईप, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम प्रोटोपॉड टाईप ऑफ लार्वा, त्यानंतर ऑलिगोपॉड आणि पॉलिपॉड. तर ऑलिगोपॉड मध्ये आपण 2 टाईप पाहिले होते, कंपोडी फॉर्म लार्वा आणि स्कॅरेबिडी फॉर्म लार्वा. त्यातलं कंपोडी फॉर्म कशात असते तर ते न्यूरोप्टर इन्सेक्ट मध्ये असते आणि स्कॅरेबिडी फॉर्म कोणात असते तर ते कोलिप्टरन इन्सेक्ट मध्ये असतं. आपण हे पण पाहिलं होतं सी सेपची लार्वी असते व्हाईट ग्रब मध्ये, तर ते व्हाईट ग्रब कशात येतो, कोलिप्टेरा मध्ये येतो. मग याचा आन्सर काय आहे, कोलिप्टेरा. आता हा क्वेश्चन तर खूप सोपा होता, सर्वांनाच आला असेल. असे प्रश्न आपण चुकवलेच नाही पाहिजेत जे एकदम सोपे असतात, कारण अशाच प्रश्नांवरती आपला फायनल रिझल्ट ठरत असतो आणि मेन म्हणजे एंटोमोलॉजीचे क्वेश्चन तर खूप मॅटर करतात रिझल्ट मध्ये. तर आता हा मोनोलिफॉर्म टाईप ऑफ अँटीना, जरी तुम्हाला तो टर्माइटचा आहे हे जरी माहिती नसलं तरी हे बाकीचे तर आपण सगळेच पाहिले होते. ग्रास हॉपर मध्ये कोणता असतो, फिलिफॉर्म असतो. मॉस मध्ये आपण 2 प्रकारचे बघितलेले, पेक्टिनेट बायपेक्टिनेट. पेक्टिनेट असतो तर तो फिमेल अरेक्टेड मॉथ मध्ये असतो, बायपेक्टिनेट असतो तर तो सिल्कवॉर्म मॉथ मध्ये असतो हे बघितलेलं. विविल्स मध्ये आणि अर्न्स मध्ये आपण बघितलं एल्बो शेप असतात अँटेना. तर मग ह्याचं काय आन्सर होतं तर टर्माइट आन्सर होतं. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं बीडेड अँटेना असतात त्याला आपण मोनोलिफॉर्म म्हणतो. तर हा सर्वांचाच बरोबर आलेला असेल. आता क्वेश्चन नंबर 82. इमेलोसेरा डिप्रेसेला
इज अ सायंटिफिक नेम ऑफ शुगर केन डॅश डॅश पेस्ट. आता जरी तुम्हाला याचं डायरेक्टली आन्सर माहिती नसलं तर तुम्ही इथं डिलिशन मेथड वापरू शकत होता, कारण यातले तीन ऑप्शन होते ज्याचे आपल्याला सायंटिफिक नेम माहिती होते. त्यातलं फर्स्ट म्हणजे टॉपशूट बोरर, स्क्रायपोफागा एक्सेप्टॅलिस हे त्याचं सायंटिफिक नेम होतं. दुसरं स्केल इन्सेक्ट जर पाहायला गेलो आपण तर मेलेनॅप्सिस ग्लोमेराटा हे त्याचं सायंटिफिक नेम होतं, हे पण आपलं झालेलं. आणि इंटरनोड बोरर सिसेमिया इन्फरन्स, तर हे पण आपल्याला क्लिअरच होते हे तीन सायंटिफिक नेम, फक्त रूट बोरर क्लिअर नव्हतं. तर आपण इथं डिलिशन मेथडने हे आन्सर काढू शकत होतो. हा पण प्रश्न तसा सोपा होता, जमण्यासारखा होता. काही काही क्वेश्चन आपल्याला जरी डायरेक्टली आठवत नसतील किंवा त्याचं उत्तर माहिती नसेल तर बाकीच्या चार ऑप्शन, तीन ऑप्शनचा आपल्याला विचार करावा लागतो. या तीन ऑप्शन आणि ते तीन ऑप्शन कट करून आपण चौथ्या आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. तर याच आन्सर होतं रूट बोरर. आता हा पाहायला गेला तर खूप अप्लायड प्रश्न विचारलाय एंटोमोलॉजी मध्ये. खर तर ह्या क्वेश्चन बाबतीत मला पण अजून प्रॉपर सोर्स मिळालेला नाहीये. वाटतंय की म्हणजे बिटवीन 2 to 5 असेल, पण जर कुणाला प्रॉपर सोर्स मिळाला असेल या क्वेश्चनच्या बाबतीत तर त्यांनी प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तसं मेन्शन करा. इन ऑकेजनल पेस्ट जीईपी टचेस ईआयएल फॉर इन्सेक्ट पेस्ट इन अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी इयर्स, तर याचा एक प्रॉपर सोर्स मिळालेला नाहीये. कोणाला जर सापडला असेल याचा आन्सर तर कळवा. आणि हा लास्ट क्वेश्चन, द स्पियर इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ डॅश मग मोलुस्का का अर्थ्रोपॉड्स का इन्सेक्ट आणि नेमॅटोड. आता आपण यातलं मोलुस्कामध्ये शेल असतं किंवा अर्थ्रोपॉड मध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात, इन्सेक्ट्स मध्ये काय असतात, हे सगळे डिटेल ते त्यावेळेस पाहिले होते. आपण जे पाहिलं नव्हतं ते म्हणजे निमॅटोड, कारण असा डायरेक्टली सिलॅबसला निमॅटोड हा टॉपिक नव्हता आपल्याला. आणि पॅथॉलॉजी मध्ये गेल्या वर्षी म्हणजे आतापर्यंत निमॅटोलॉजी हा डायरेक्टली सिलॅबसला विचारलेला, त्यामुळे तिथे निमॅटोलॉजीचे प्रश्न यायचे. पण ह्या वर्षीच्या सिलॅबसमध्ये तिथे पण निमॅटोलॉजी नाहीये. पण एवढा मोठा ओव्हरऑल सिलॅबस पॅथॉलॉजी असेल किंवा एंटोमोलॉजी असेल, कुठं ट्रान्समिशन वगैरे रिलेट करून हा प्रश्न मिळाला आहे, पूर्ण सिलॅबसला रिलेट करून गेलाय. पीएर इम्पॉर्टंट कॅरेक्टर निमॅटोड मध्ये असतं. निमॅटोडचा जो माउथ स्पियर असतो त्याला असतात, अजून त्याला सायलेट पण म्हणतात, जे की त्याचा पार्ट मध्ये सकिंग करण्यासाठी ते करतात, त्या स्टायलेटचा पियर्स करण्यासाठी करतात रूट मध्ये. आणि ते त्यांचे जे काही न्यूट्रिएंट असतात तर ते तिथून ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतात. तर क्वेश्चनचं आन्सर होतं स्पियर. अशा पद्धतीने आपण चार प्रश्न बघितले जे सोपे होते, जे टर्माइट जे सगळ्यांनाच आले असेल किंवा स्कॅरबिडी फॉर्म लार्वी होती, रूट बोरर होता, म्हणजे असे प्रश्न आपले चुकले नाही पाहिजेत. आणि जे प्रश्न आपल्याला काहीच कन्फर्मेशन नाहीये तर असे प्रश्न आपण सोडवले नाही पाहिजेत. तर ठीक आहे, असे आपले 7 प्रश्न आले होते एंटोमोलॉजीचे. जर कोणाला अजून काही वेगळा आन्सर वाटत असेल, म्हणजे हे तर कन्फर्मच आहे फक्त एक प्रश्न आहे, त्याचं जर काय आन्सर असेल तर तसं कळवा. ओके, चालेल. थँक्यू.